마무리. ठाण्याच्या खारीगावातील तलावाजवळ सापडले जिवंत पाण्याचे झरे. शहरातील वाढत्या वाहन चोरीच्या घटना उघडकीस आणण्यासाठी पोलीस झाले सज्ज. नवीन टीडीआर धोरणामुळे ठाण्यात उघडणार विकासाचे द्वार. ठाण्यातील वकिलांच्या नियुक्तीचा वाद पोहोचला उच्च न्यायालयात. मीरा भाईंदर महानगरपालिका उभारणार घनकचरा प्रकल्प. ठाणे मध्यवर्ती कारागृहातील कर्मचाऱ्यांसाठी कारागृहात तयार होणार अत्याधुनिक जिम. एकीकडे राज्यात दुष्काळामुळे पाण्यासाठी लोकांना वणवण भटकंती करावी लागत आहे, तर दुसरीकडे ठाण्याच्या खारीगावात भागातील नागनाथ म्हात्रे तलावा शेजारील गणेश मंदिरामागे ठाणे महापालिकेने सुरू केलेल्या खोदकामातील एका खड्ड्यात अनेक जिवंत झरे आढळले आहेत. या पाण्याचा येथील रहिवाशांना उपयोग होण्यासाठी स्थानिक नगरसेवक उमेश पाटील यांनी महापालिका स्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे. या ठिकाणी विहीर बांधून खारीगाव आणि कळवा परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्याची मागणी त्यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. पारसिक डोंगरापासून काही अंतरावर 3 ते 4 लाखांच्या लोकवस्तीचा खारीगाव परिसर आहे. याच गावातील मुख्य रस्त्यावर आणि कळवा रेल्वे स्थानकापासून जवळच रेल्वे स्थानकालगत नागनाथ म्हात्रे तलाव आहे. या तलावाच्या परिसरातील गणेश मंदिरामागे ठाणे महापालिकेने मल निस्सारण वाहिनीच्या पंपिंग केंद्राचे काम सुरू केले आहे. त्यासाठी साधारण 50 ते 60 फुटांचा खोल खड्डा खोदला आहे. दगड आणि मुरुमाच्या या खड्ड्यात काही दिवसापूर्वी पाणी लागले, ते रेल्वेच्या गटारात सोडण्यात आले. पाण्याचा पाझर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते मफतलाल कंपनीच्या मैदानापर्यंत पोहोचले. नगरसेवक पाटील यांनी मैदानात आलेल्या या पाण्याचा शोध घेतला असता त्यांना महापालिकेने खोदलेल्या खड्ड्यात त्याचे झरे आढळले. गोड आणि स्वच्छ पाणी असल्याने पाटील यांनी महापालिका प्रदूषण विभागाच्या मनीषा प्रधान यांना जमा होणारे पाणी तलावात सोडण्याविषयी विचारणा केली. त्यांनी त्यास होकार दिला. मोटार लावून तलावात हे पाणी काही दिवसापूर्वी सोडले असता त्या तलावातील पाण्याची पातळी 5 फूट वाढल्याचे आढळले. साधारण एप्रिल मे या महिन्यात हा तलाव तळ गाठतो, मात्र या पाण्यामुळे त्याची पातळी कमालीची वाढली आहे. ठाण्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये पाणी टंचाईचे चटके जाणवत असताना या आकस्मिक मिळालेल्या पाण्याच्या झऱ्यामुळे खारीगाव परिसरात समाधान आहे. आता 24 तास वाहणाऱ्या या झऱ्यातील पाण्याचा सदुपयोग करण्यासाठी मनपाने योग्य पाऊल उचलावीत अशी मागणी त्यांनी केली आहे. ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. शहरातील वाढत्या वाहन चोरीच्या घटना उघडकीस आणण्यास पोलीस सज्ज झाले आहेत. शहरातील वाढत्या वाहन चोरीच्या घटना उघडकीस आणण्यासाठी आणि वाहन चोरट्यांवर वचक ठेवण्यासाठी ठाणे शहर पोलिसांनी त्या चोरट्यांचा टॉप 20 यादीचा फंडा अवलंबला आहे. सोन साखळी आणि स्थानिक गुंडापाठोपाठ वाहन चोरट्यांची यादी तयार केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागील काही वर्षात शहरात सोन साखळी चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी शहर पोलिसांनी टॉप 20 यादी ही संकल्पना शहरात राबवण्यास सुरुवात केली होती. त्या यशानंतर शहरात शांतता नांदवण्यासाठी स्थानिक पातळीवरील गुंडांची यादी तयार केली. त्याच पाठोपाठ आता वाहन चोरट्यांची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे. सोन साखळी चोरीच्या घटना पाठोपाठ वाहन चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस शहर पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रात वाढ झाली आहे. हे प्रमाण रोखण्याच्या बरोबरच त्या घटना उघडकीस आणण्यासाठी शहर पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे.
मात्र त्यामध्ये पोलिसांना पुरेसे यश येत नसल्याने आता टॉप 20 यादी तयार करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. नवीन TDR धोरणामुळे ठाण्यात विकासाचे द्वार खुले होणार आहे. दुप्पट आणि तिप्पट TDR चे आम्ही दाखवून खासगी जागा मालकांच्या ताब्यात असलेली आरक्षित जमीन परत मिळवण्याची नामी युक्ती राज्य सरकारने शोधून काढली आहे. याचा सर्वाधिक फायदा आता ठाणे महानगरपालिकेबरोबरच कोकण पट्ट्यातील इतर महापालिकांना होणार आहे. त्यानुसार आता ठाणे महापालिकेने पावले उचलली असून शहरात सुमारे 20 प्रकल्पांचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या हे भूखंड पालिकेच्या ताब्यात असून ते मोकळेच आहेत, परंतु आता या माध्यमातून सुविधा भूखंडांचा विकास केला जाणार आहे. त्यातही मागील सुमारे 11 वर्ष कागदावर असलेले मसाले देखील याच माध्यमातून आता साकारले जाणार आहे. अनियोजित विकासामुळे शहराला बकाल स्वरूप आले असून जुन्या ठाण्यामध्ये तर नवीन विकास करणे अशक्य आहे. त्यात विविध कारणांसाठी शहरातील काही क्षेत्रांवर आणि सुविधा भूखंडावर पालिकेने आरक्षण टाकले असले तरी या आरक्षित भूखंडाकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे या क्षेत्रांवर मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 804 सुविधा भूखंडांपैकी पालिकेला आतापर्यंत केवळ 125 भूखंडांचा विकास करणे शक्य झाले आहे. 268 ठिकाणी अतिक्रमण झाले असल्याने उरलेल्या भूखंडांचा विकास करणे महापालिकेसमोर मोठे आव्हान आहे. यापूर्वी जागेच्या मोबदल्यात केवळ 1 FSI मिळत असल्याने सहजासहजी आपली जागा देण्यास कोणीही जागा मालक तयार नव्हते. ही कोंडी फोडण्यासाठी आता राज्य शासनाच्या नव्या TDR धोरणानुसार दाटीवाटीच्या क्षेत्रासाठी तिप्पट तर मोकळ्या जागेसाठी दुप्पट TDR मिळणार असल्याने ठाण्याच्या नियोजित विकासाला दिशा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान आता महापालिकेने शहरातील 20 सुविधा भूखंडांचा विकास खासगी संस्थांच्या सहभागातून करण्याचा निर्णय घेतलाय. सध्या हे भूखंड महापालिकेच्या ताब्यात असून ते मोकळे आहेत, परंतु आता या भूखंडांचा विकास करताना त्यासाठी खासगी विकासकांना 166 कोटींचे विकास हस्तांतरण हक्क देऊन या भूखंडांचा विकास होणार आहे. कॅडबरी नाका येथील रेमंड कंपनीच्या भूखंडावर अत्याधुनिक स्वरूपाचे हे मत्स्यालय उभारले जाणार आहे. यासाठी विकास हस्तांतरणाचा निर्णय घेतला असून विकासक आणि महापालिका यांच्यात पुढील आठवड्यात या संदर्भात करार होणार असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली. अग्निशमन दल आणि जवारबाग मुख्य स्मशानभूमीचा विकास देखील यातूनच होणार आहे. आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7569-46155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. ठाण्यातील वकिलांच्या नियुक्तीचा वाद उच्च न्यायालयात पोहोचला आहे. 2 वर्षाच्या कालावधीकरिता सरकारी वकील म्हणून ठाणे जिल्ह्यातील 21 वकिलांच्या नियुक्तीला वसई तालुका बार असोसिएशनने विरोध दर्शवला आहे. ठाणे जिल्हा विभाजनानंतर पालघर जिल्हा स्वतंत्र झाला असून तेथील केवळ एकाच वकिलाची सरकारी वकील पदावर नेमणूक झाल्यामुळे वसई तालुका बार असोसिएशनने या नेमणुका विरोधात उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. राज्य सरकारच्या विधी व न्याय विभाग कार्यालयाकडून 1 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील जिल्हा निहाय सरकारी वकिलांच्या नेमणुकांची अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यामध्ये नव्या पालघर जिल्ह्यासह ठाणे जिल्ह्याकरिता 21 सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात आली. ठाणे जिल्ह्यापासून विभाजित झालेल्या पालघर जिल्ह्यातील ऍडव्होकेट दीपक रामातरे यांची 21 सरकारी वकिलात वर्णी लागली आहे.
तसेच ऍडव्होकेट उज्ज्वला प्रकाश मोहोळकर या वसईत कार्यरत असणाऱ्या महिला वकिलांचा 21 जणांमध्ये समावेश असून उर्वरित सरकारी वकील ठाणे जिल्ह्यात कार्यरत असल्याने वसई तालुका बार असोसिएशनने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेड मध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा. महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड. नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल. सभासद नोंदणी सुरू आहे. संपर्क 9321712916. मीराबाईंदर महानगरपालिका घनकचरा प्रकल्प उभारणार आहे. उत्तन येथील घनकचरा प्रकल्प बंद पडल्याने प्रक्रिया केल्याविनाच कचरा टाकणारी मीरा भाईंदर महापालिका कात्री सापडली आहे. सुका व ओला कचरा वेगळा करण्याचे आवाहन करण्यापाठोपाठ आता शहरात 4 ठिकाणी छोटे छोटे घनकचरा प्रकल्प उभारण्याचा निर्णय पालिकेच्या विचाराधीन आहे. त्यासाठी उत्तन वगळता अन्य ठिकाणी मल निस्सारण केंद्रातील जागा निवडण्याचे काम सुरू आहे. मीरा भाईंदर महापालिकेला उत्तनच्या धावगी येथे घनकचरा प्रकल्पासाठी मिळालेल्या विनामूल्य सरकारी भूखंडावर मोठ्या प्रमाणात प्रशासनाच्या आशीर्वादाने अतिक्रमण झाले आहेत. तर महापालिकेने प्रकल्पासाठी नियुक्त केलेला हेंजर बायोटेक हा सपशेल अपयशी ठरलेला कंत्राटदार 2 वर्षापूर्वीच आपला घाशा गुंडाळून निघून गेला आहे. पालिका सध्या शहरातील रोजचा सुमारे 400 टन कचरा कोणत्याही प्रक्रिया विनाच टाकत असल्याने हरित लवाद व उच्च न्यायालयाने पालिकेला चांगले फटकारले आहे. न्यायालयाच्या आदेशाने पालिकेने आता IIT ला सल्लागार म्हणून नियुक्त केले असून त्याचा अहवाल अद्याप आला नसला तरी ओला व सुका कचरा वेगळा गोळा करण्याव्यतिरिक्त दुसरा पर्यायही नाही. पालिकेने सकवार येथे कचऱ्यातून वीज निर्मितीचा प्रकल्प प्रस्तावित केला असला तरी स्थानिक विरोध पाहता तो कधी सुरू होईल याची शाश्वती पालिकेला नाही. तर वसई विरार महापालिका व तळोजा येथील सामायिक कचरा प्रकल्पात सहभागी होण्याची पालिकेची तयारी असली तरी उत्तन येथील कचरा व रोज नव्याने निर्माण होणारा कचरा यावर प्रक्रिया करणे पालिकेला बंधनकारक झाले आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहातील कर्मचाऱ्यांसाठी अत्याधुनिक जिम तयार करण्यात येणार असून लवकरच त्यासाठी स्वतंत्र खोली बांधून साहित्य खरेदी केली जाणार आहे. मध्यवर्ती कारागृहातील सुमारे 250 ते 300 कर्मचाऱ्यांना या जिमचा लाभ घेता येणार आहे. कारागृहाच्या क्षमतेपेक्षा दुप्पटीहून अधिक कैदी येथे आहेत. साहजिकच कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण असतो. कैद्यांच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या कमीच आहे. त्यातही ड्युटीच्या वेळा सांभाळून कामावर फिट राहणे देखील आवश्यक असते. मात्र कामाच्या व्यापात अनेकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. कारागृहातील काम म्हणजे पहारा बंदोबस्त देखरेख या सर्व बाबी अधोरेखित होतात. अशा प्रकारचे एका जागेवर उभे राहून करण्याच्या कामाची मोठी शारीरिक क्षमता लागते. कारागृहाच्या अंतर्गत कैद्यांवरील देखरेख तसेच सर्व कैद्यांसाठी असलेल्या योग वगैरे कार्यक्रमांसाठी त्यांना एकत्र आणणे त्यांच्यावर लक्ष ठेवणे अशा अनेक जोखमीच्या प्रसंगांना कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत असते. त्यामुळे त्यांना कायमच शारीरिक दृष्ट्या फिट असणे आवश्यक आहे. परिणामी कारागृहाच्या आवारातच अत्याधुनिक साधनांनी युक्त असलेली जिम तयार करणे गरजेचे आहे. कारागृहाच्या प्रभारी अधीक्षक पदावर असतानाच काही महिन्यापूर्वी आमदार संजय केळकर यांनी या संदर्भातील कामासाठी मदतीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आमदार केळकर यांनी निधीतून नुकतेच 15 लाख रुपये कारागृह कर्मचाऱ्यांच्या जिमसाठी देण्याचे प्रशासनाला कळविले आहे. या संदर्भात कारागृहाचे उपअधीक्षक नितीन वायचळ म्हणाले की मध्यवर्ती कारागृहाच्या आवारातच जिमसाठी स्वतंत्र खोली बांधण्यात येणार आहे. कारागृहातील 250 ते 300 कर्मचारी याचा लाभ घेऊ शकतील. पुरुष कर्मचाऱ्यांसाठी 5:00 ते 9:00 आणि सायंकाळी 5:00 नंतर उशिरापर्यंत अशा वेळा देण्यात येतील. सकाळी 9 ते दुपारी 12 ही वेळ महिलांसाठी राखीव असेल. गरज भासल्यास इन्फ्रास्ट्रक्चर नेमण्याचा विचार केला जाणार आहे.
वेळी. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणेकर पुणे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे. धन्यवाद.